नमस्कार, मी कोमल, चिंकूज मोमेंट किचनमध्ये तुमचे खूप स्वागत करते। आज आपण कच्च्या बटाट्यापासून अगदी भन्नाट असा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत। रेसिपी पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, सोबतच नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। हे इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटीभर उपवासाचं प्रीमिक्स काढून घेत आहे, उपवासाची भाजणी। ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी फेटलेलं दही घेत आहे। दही हे फेटूनच वापरायचं, म्हणजे बरोबर आपल्याला अंदाज येतो अर्धी वाटी दही आहे की नाही ते, आणि व्यवस्थित अशी चव येते, जास्त आंबट बनत नाही पदार्थ। दही घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी अर्धी वाटीभर पाणी घालत आहे, त्याच दह्याच्या वाटीने मी पाणी मोजलेलं आहे। मोजण्यासाठी एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं। आता पाणी देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। ह्याला तुम्ही उपवासाची भाजणी म्हणू शकता किंवा उपवासाचं प्रीमिक्स। हे व्यवस्थित महिनाभराकरता टिकून राहते। ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। हे मिश्रण पहा, व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। असंच घट्ट मिश्रण हवं आहे आपल्याला, हे छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता आपण हे 15 मिनिटाकरता झाकून ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण हा एक बटाटा मी सोलून घेतलेला आहे, तो खिसून घेऊयात। बटाटा खिसायकरता बारीक खिसणी वापरायची, आपली मोठी खिसणी नाही वापरायची। बटाटा हा छान बारीक खिसला गेला पाहिजे। हे इथे मी एक पूर्ण बटाटा खिसून घेतलेला आहे, हे पहा छान बारीक खिसून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। पाण्यामध्ये खिसलेला बटाटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे बटाट्याचा जो स्टार्च असतो, जो चिकटपणा असतो, तो निघून जातो आणि बटाटा स्वच्छ आपला असा पांढरा फटक होतो। हे इथे आपले 15 मिनिट झालेले आहेत, हे पहा जे मिश्रण आपण ठेवलं होतं ते आणखीनच घट्ट झालेलं आहे। आता ते चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्याच्या काही गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या, व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं। आता ह्या मिश्रणापैकी मी निम्मं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। मिश्रण हे थोडं थोडं करूनच मिक्सरमध्ये घालायचं, लगेच सर्व मिश्रण घालायची घाई करायची नाही। हे मी निम्मं मिश्रण काढून घेतलं आहे, त्यामध्ये मी पाववाटी पाणी घालत आहे आणि हा आपण मिक्सरमधनं पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत। बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची, हे पहा इथे मी सर्व आपल्या मिश्रणाची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। टोटल इथे मला अर्धी वाटीला थोडंसं जास्त असं पाणी लागलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना। हे अशी आपली परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे, व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे किसलेला बटाटा जो आहे त्याच्यातलं मी पाणी पिळून काढून तो एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। बटाटा असा व्यवस्थित पिळून घ्यायचा, त्याच्यातलं सर्व पांढरं पाणी निघून जातं आणि स्वच्छ आपला असा बटाटा, आपला पांढरा फटक असा छान बटाट्याचा खिस आपल्याला भेटलेला आहे। आता त्यामध्ये तयार केलेलं वरील आपलं जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं, ते मिश्रण देखील थोडं थोडं करत घालायचं, अंदाज घेत घालायचं। हे पहा इथे मी 2 पळी घालून घेतलेलं आहे मिश्रण। हे ते मी आणखीन थोडं घालून घेत आहे मिश्रण। हे ते अंदाजे मला 3 ते 3.5 पळी मी मिश्रण वापरलेलं आहे। हे अशी आपली व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे। ह्यात चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि 1 छोटा चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची, म्हणजे छान तिखट चव देखील येते आपल्या पदार्थांना। आणि 1 मोठा चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी इनो घालून घेत आहे, 1/2 छोटा चमचाभर इनो घालायचा, किंवा तुम्ही खायचा सोडा देखील वापरू शकता। इनो घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा छान आपलं जे मिश्रण आहे व्यवस्थित फसफसायला लागलेलं आहे, छान बुडबुडे आलेले आहेत। आता इथे मी कढई तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचाभर तेल काढून घेत आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये थोडे जिरे घालायचे। तुम्ही जर उपवासाला तीळ खात असाल तर तुम्ही तीळ आणि कढीपत्ता देखील घालू शकता। जिरे व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपलं तयार केलेलं बॅटर आपण घालून घ्यायचं।
हे इथे मी 2 पळीभर बॅटर घालून घेत आहे। छान व्यवस्थित कढईमध्ये, तुमच्याकडे जर खोलगट पॅन असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे आपण झाकून ठेवून बारीक आचेवरती 5 मिनिटाकरता शिजवून घेणार आहोत। हे आपले 5 मिनिट झालेले आहेत, मस्त जाळी पडलेली दिसत आहे, छानच। आता आपण ह्या कडा सोडून घ्यायच्या बाजूला, पॅनपासून कडा सोडून घ्यायच्या व्यवस्थित हळूहळू आणि हे पलटी करून घ्यायचं। वा मस्त छान कलर दिसत आहे, अप्रतिम असा कलर आलेला आहे। आता खालच्या बाजूने देखील आपण हे 5 मिनिटाकरता बारीक आचेवरती शिजवून घ्यायचं। हे ते मी झाकून ठेवून शिजवून घेत आहे। हे आपले 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून पाहूयात। आता दुसरी बाजू देखील व्यवस्थित खरपूस अशी आपली भाजी गेली आहे की नाही ते पलटून पाहूयात। मस्तच कलर पहा किती छान आलेला आहे, अगदी खरपूस भाजलं गेलेलं आहे। दोन्ही बाजूने छान आपण हे 5-5 मिनिटाकरता खरपूसाचं भाजून घेतलेलं आहे, कलर मस्त दिसत आहे। आता हे गरमागरम सर्व करायचं, दहीसोबत छानच लागतं। रेसिपी ट्राय करून पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। चिंकू आणि मम्माकडनं धन्यवाद आणि बाय बाय।